आरसी नेटवर्कचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी नवीन यूट्यूब चॅनल सिटी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. मनोरंजनाचे एकच पॅनल आरआरसी समूहाचे सिटी चॅनल. फलटण तहसील के साखरवाड़ी प्राथमिक आरोग्य केंद्र की मनमानी के कारण गर्भवती महिला की जान खतरे में आ गई थी. महिला के परिजनों ने दोषी डॉक्टरों पर आवश्यक कार्रवाई की मांग की है. फलटण तहसील के साखरवाड़ी के प्राथमिक आरोग्य केंद्र की लापरवाही सामने आई है. गर्भवती महिला को अपनी जान से हाथ धोने की नौबत आ गई थी. साखरवाड़ी प्राथमिक आरोग्य केंद्र की वैद्य के अधिकारी और आरोग्य सेविका ने गर्भवती महिला की प्रसूति सुबह के समय हुई थी. इसके पहले इस आरोग्य केंद्र में महिला को दाखिल करने से इनकार किया गया था. इसके बाद महिला के परिजनों ने उसे अपने घर ले गए थे. सुबह के समय गर्भवती महिला को तकलीफ होने लगी थी, जिसके बाद फिर से उसे प्राथमिक आरोग्य केंद्र में लाया गया और एक घंटा दरवाज़ा खटखटाने के बाद भी किसी ने दरवाज़ा नहीं खोला. बाद में दरवाज़ा खोलने के बाद शिरके नामक आरोग्य सेवक ने कहा कि यहाँ पर प्रसूति नहीं होगी और दाखिल करने से इनकार किया गया. महिला को अधिक तकलीफ होने के कारण परिजनों ने यहीं पर प्रसूति करने का निवेदन किया. प्रसूति के बाद महिला को 20 से 25 टाँके लगाने पड़े थे. रात 9 बजे वैद्य के अधिकारी ने महिला के सीरियस होने की बात कही और फलटण में ले जाकर उपचार करने की बात कही और ज़बरदस्ती से महिला को बाहर निकाल दिया. पीड़ित महिला अब निजी अस्पताल में उपचार ले रही है और उपचार के लिए 1000 रुपये खर्च बताया जा रहा है. इस घटना को लेकर संबंधित डॉक्टरों पर कठोर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है. पोटात दुखत होतं, पोटात दुखत होतं नंतर ती डॉक्टरांनी चेक केलं, डॉक्टरांनी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पिशवीचं तोंड उघडलेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे. पण त्यांनी सांगितलं 8 वाजेपर्यंत तुम्ही ॲडमिट झाला तरी काय अडचण नाही. 8 वाजता 9 वाजता आम्ही आलो इथं. 9 वाजता आलो तर डॉक्टर ऑफिसची फाईल बघितली, म्हणलं 20 दिवस बाकी. 20 दिवस बाकीत म्हणलं तर म्हणलं तुम्ही डायरेक्ट आम्हाला चिठ्ठी दिली. चिठ्ठी दिल्यानंतर तो म्हटला की तुम्हाला बारामतीला जावं लागेल. तर आमचं त्यावर आम्ही असं बोललो त्यांना की हिथं काय झालं, डिलिव्हरी हिथं का होऊ शकत नाही बारामतीला कशासाठी. तर त्यांचं असं म्हणणं आलं की मला हिथं डिलिव्हरी करायची नाही, अजून 13 दिवस बाकी. तर त्याच्यावर त्यांनी चिठ्ठी पटापटा लिहिली आणि जस्ट फक्त त्यांना विचारलं तुमचं नाव काय, त्यांना राग आला. त्यांना राग आला असं ते बोलले माझं नाव आहे अनिकेत उघडे पाटील, कुठं कंप्लेंट करायची ती कर, तुला कोणाकडे जायचं त्याच्याकडे जा. तरी वाचलं तिथे गेलो एक काही म्हणजे प्रायव्हेटमध्ये कोणच घेत नव्हते ते पेशंट. मग ते आमचे सोडमिशे डॉक्टर म्हणणे होते पहिले आधीचे, त्यांनी एक महेश शिंदे म्हणजे त्यांना फोन केला, त्यांना रिक्वेस्ट केली तर त्यांनी ऍडमिट करून घेतलं. आता आम्हाला 70 ते 80 हजार खर्च सांगितलाय आणि आता ते पेशंट सिरियस आहे. चुकी कोणाची आहे सर? पूर्णपणे ह्या डॉक्टर आणि 2 नर्स त्यांनी कसलं ते ऑपरेशन केलं, त्यांचे 40 ते 45 टाके टाकले. नॉर्मल डिलिव्हरी होती, 40 ते 45 टाके आहे तिथं. कुठलेच डॉक्टर डॉक्टरांनी महेश शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की हे ऑपरेशन पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे.